दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील अतिक्रमण हटवून ती जागा गरिबांना देण्यात यावी तसेच दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी विरू या युवकाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले तर या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक होते. दिग्रस तालुक्यातील इसापूर गावातील विरू उर्फ श्याम गायकवाड या युवकाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून आंदोलन पुकारले आहे. इसापूर येथील शेत सर्वे नंबर 7 या शाळेच्या जमिनीवर आणि काही शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हे सर्व अतिक्रमण काढून ती सर्व जागा गरिबांना वास्तव्य करण्यात द्यावी तसेच आपल्यावरील आत्महत्येचा प्रयत्न केलेला जुना गुन्हासुद्धा वापस घेण्यात यावा या सर्व बाबींसाठी श्याम गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्या परिसरातील टॉवरवर चढून प्रशासनाविरुद्ध अलाने जंग राबवत न्याय मिळविण्यासाठी आंदोलन उभारल्यामुळे प्रशासनाची कोंडी निर्माण झाली आहे. शोलेमधील इसापूरच्या विरूला प्रशासन न्याय देणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्ही के बी न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.